पूण हाऊ डेअर डे ट्राय टू ब्रिंग इन सच अ बील. हे बील हाडपाची तांकां कसली हे, कॅन डे ब्रिंग सच अ सच अ बील विच इज नॉट इन 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 गूड टेस्ट विथ द लॉ. कसलो परिणाम जाचे आनी आतां तेंकां फाटी घेवचें पडलें. लोकांगे प्रेशर, लोकांगे हे तेंकां दाखोवपाक. आनी वयल्यान आज सांगिलां की हो कायद्या प्रमाणे लॉआतल्यान बील येत म्हूण. सो आज हो कळोन येता हेंकडे लॉ डिपार्टमेंट जो आहा, हेंगे लॉ डिपार्टमेंटांतल्यान देखून सारकी वस्त करपाक जायना. आनी आज जें जितलें डिस्ट्रक्शन जाता, हे डिस्ट्रक्शनाचे आमी कंडेम केल्ल्या. वी हॅव टोल्ड इन द फ्लोर ऑफ द हाऊस अँड वी वील मेक शुअर डॅट वी फॉलो अप टील ऑल दीज मेजर प्रोजेक्ट. जे आहा जे प्रोजेक्ट सांगपा आलेलो आहा ते प्रायव्हेट फॉरेस्ट आल्ले, ते प्रायव्हेट फॉरेस्ट आहा ते आम डॉक्युमेंट दाखयल्ले आहा, ते परत प्रायव्हेट फॉरेस्ट जावपाक जाय. सांगपा प्रोजेक्ट हॅज टू बी स्क्रॅप. जे रेस मागोस प्रोजेक्ट ते दोंगराचेर काढलो तो स्क्रॅप करपाक घातलेलो आहा आम्ही. आणि जो नमस्कार, हांव राजेश वैकुंठ दाबोळकर. काल एक वादग्रस्त विधेयक टीसीपी मिनिस्टरान फाटी घेतले. तेका कारण असले फक्त लोकांचो विरोध, सोशल ऍक्टिव्हिटीचो विरोध आणि सर्वसामान्याचोय विरोध असलो. वो विरोध पळोवन त्यांच्यानी ते फाटी घेतले. बऱ्याची गोष्ट असता, तेका म्हणटा पीपल्स पॉवर. दुसरी गोष्ट, काल वेन्झी जो जो आपाचो एमएलए आसा तेणी एक बरे पत्रकारांकडे उलयता असताना कितें सांगलें, जे साकवाळे प्रोजेक्ट मेगा प्रोजेक्ट आणि दुसरो रेज मागूचो डोंगर कापून एक मेगा प्रोजेक्ट येतात, दोन्ही स्क्रॅप करचे आणि त्याला लायसन्स रिवोक करचे. वेन्झी बाब, तुका मना काळजाच्यान देव बरें करू. माझ्या वतीन आणि आमच्या रेज मगोजच्या गांवच्या वतीन, तू सावथाक रावून सावथाचो एमएलए जावन तू आमच्या रेज मगोज दखल घेतली, देव बरें करू. आमचो जो एमएलए आसा पळय, खरो म्हणजे विषय तेणी काढपाक जातलो, त्याच्या तोंडाक टेपी मारले असा. कारण कसं सांगता तुका, तो जो सरपंच असलो जेव्हा रेज मागूस पंचायतीन, न्हू, तेणी खंय ती रिन्युअल केल्ली लायसना आणि आरटीआय मागिल्ल्या म्हाका गावतली. तर सोक्ष मोक्षा लायल्या उपरांत हांव केदाराक सांगतलो, बाबा तुवें पळय हात वयर केल्ले फाटल्या दिसांनी, न्हू, आपूण दाखलो कीड असलो म्हणून. ती कीड, न्हू, तू बरो बाबा आता मॅच्युअर जाल्लो आसा. तेन्ना उलयता असताना जाणीव करप, पयलीं बाबा आपण कितें कितें दिलां ते पयली शहानशा कर आनी मागीर उलय, ऑन रेकॉर्ड येता ते. दुसरी गोष्ट, आयज जो डोंगर कापला त्याच्या सकयल जवळ जवळ म्हाका दिसता 150 सुमार घरां आसा. येदा कदाचित केरळांत कितें जालां ते समज गोंयांत जालें जर, जाल्यार ती 150 फॅमिलीच्या जिवाक तांकां धोको आसा. एका देणे घेणे आमच्या रेज मागूचे जे एजंट आसा 11 तांकां कांय पडलेले ना. केदाराक जाल्यार अजिबात पडलेले ना. जो केदार डेव्हलपमेंटाच्या नांवा खातीर काँग्रेसच्यान उडकी मारून बीजेपीन गेल्लो, तेका जाल्यार अजिबात पडलेले ना. कित्याक, तिणें देवांक फटयले, सालिगांवच्या लोकांक फटयले. जो देवाक फटयता तो लायफान केन्नाच सक्सेसफूल जावचो ना. क्षणमुंगार तो मजा करतलो, भोग भोगतलो, पण येणाऱ्या काळांत तेका देव सगळीची जागा दाखयतलो. हे केदारान लक्षात दवरचे. परत सांगता, टीसीपी मिनिस्टरान काल पळय विधेयक फाटी घेतलां, ते जावन सुद्दां म्हाजी मुख्यमंत्री स्पेशली प्रमोद सावंताकडे हंबल रिक्वेस्ट आसा, जो रेज मागुसान पळय जे डोंगर सपातीची कारवाई जावपाक जाय. कोण कोण इनवॉल्व आसा पळय, ऑफिसर टीसीपीचे म्हण, फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हण, आनी खंयचे डिपार्टमेंट कनेक्टेड आसा पळय, सगळ्यांची इन्क्वायरी जावपाक जाय. आनी इमिजिएटली तो प्रोजेक्ट स्क्रॅप करपाक जावो, जेणे करून संपूर्ण गोंयान एक मेसेज वयतली, बाबा गाडगिळा रिपोर्टा प्रमाणे प्रमोद सावंतान एक्ट जालो आनी तो प्रोजेक्टा पळय स्क्रॅप जालो म्हणून. पळय येणाऱ्या काळान समज हे फाल्यां प्रोजेक्ट येयलो जर आमच्या रेज मागूचेर गांवांचेर मोठी आपत्ती येतली, आमकां मोठ्या प्रमाणांत उदकाची टंचाई जातली, लायटी टंचाई येतली, गार्बेजचो मोठो प्रश्न निर्माण जातलो, आमकां रस्ते कमी पडटले, आनी तेन्ना कांय फायदो जावचो ना. परत एकदां हांव सांगता, गांवच्या लोकांक भायर सरा, तेका विरोध करा. त्या प्रोजेक्टाचो गांवच्या लोकांक काडयेचोय फायदो ना, फक्त पोटा भरतले कोण जाणा मरे. जे आमचे 11 उदां आसा ती एमएलए आनी त्याच्या पलीकडे आमकां त्याचो रुपयाचोय फायदो ना, उलट आमकां तो येणाऱ्या काळांत आमकां धोका आसा. जाणीव उपयोग विचार करा. हांव सह्याची मोहीम सुरू करतलो, फुडें सरा प्रत्येक जाण सही मारपाक. कित्याक, आमी गांव वाटोवया हो, गांवचे हांकां कांय पडलेले ना. तुमकां म्हाका तुमच्यो सयो फक्त त्यागूच जायो, कित्याक आमी हॉनरेबल हायकोर्टान एक पिटिशन फायल करुया, जेणे करून हॉनरेबल हायकोर्ट तिची दखल घेवन कितें तरी योग्य निर्णय घेतली अपेक्षा धरुया. परत ते सांगता, प्रत्येक गोंयकारांनी भायर सरचे. अशे कशे समज दोंगराचेर समज मोठे प्रकल्प येतात, तेका विरोध कर. आसा ही आपत्ती समज तुमचे स्वताचेर येतली, तुमच्या घराचेर येतली, तुमच्या गांवचेर येतली, तेन्ना तुमकां हे राजकारणी कोण सालवार करपाक येवचे ना. प्रत्येक जाणांक पोळी बांधिल्ली आसतली आनी आपली बोल्सां भरलेली आसतली, फक्त हात वयर करतले, बाबा तेन्ना हेणी दिल्ले आनी तेणी दिल्ले म्हणून. तेका लागून सर गोंयकारांनो भायर सरा. ही आतां योग्य वेळ येयल्ली आसा. जे काल वादग्रस्त विधेयक मांडपाचो जो प्रयत्न फाटी घेतले पळय, हेजे वेल्यान चिंता पीपल्स पॉवर कितको इम्पॉर्टंट. तो शेवटी एकूच सांगता, जैसी करणी वैसी भरणी, हांकां प्रत्येक राजकारण्या हांकां हे भोग भोगचेच पडटले. जो विनाश पळय हांच्या निसर्गाचो सुरू केला, हांकां निसर्ग कसोच सोडचो ना. तेंची जागा तेंकां निसर्ग वेवस्थीत दाखयतो. टायम आनी वेळ योग्य वेळ येतलो. देव बरें करूं.